डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे तत्काळ भूमिपूजन करून बांधकाम करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीच्या वतीने इंदोरा येथून गुरुवारी विधिमंडळावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कृती समितीच्या वतीने रुग्णालयासमोर मागील 18 दिवसांपासून जन आंदोलन सुरू आहे. कृती समितीच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार नितीन राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राकरिता 13 ऑक्टोबर 2021 शासन निर्णयानुसार 1165.65 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. परंतु भाजप प्रणित शिंदे सरकारने सदर प्रकल्पाकरिता 575.79 कोटींच्या निधीस मंजुरी देऊन दिशाभूल केली आहे. शासनाच्या परिपत्रकात सदर प्रकल्पामध्ये आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणासंदर्भात उल्लेख नाही. आर्किटेक्ट संदीप शिर्के यांनी सादर केलेल्या आराखड्यानुसार ही रक्कम योग्य नसल्याचेही आमदार राऊत म्हणाले. एक प्रयत्न करून बघितला होता कृती समितीने की हा मोर्चा काढून सरकारला थुंकवायचं, सरकारला बोलायला लावायचं, परंतु सरकारने आपल्या या प्रश्नांना साथ दिली नाही असं कृती समिती करणार नाही. ती सोमवारी येण्याची शक्यता जास्त आहे. बघूया, आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आणि सोमवारी ती लागली तर त्या ठिकाणी खडाजंगी निश्चितपणे होणार. तुमच्या भावनांच्या लक्षात घेऊन त्या सभागृहात मांडण्याचं काम तुमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून